ठाण्याचे माझे सहकारी असतील कपिल राऊत. कपिल यांच्याकडे जाऊयात आपण. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमकं काय घडलं आपण पाहू. थेट जाऊयात आपण कपिल राऊत यांच्याकडे. कपिल, काय नेमकं घडलं ठाण्यामध्ये, काय नेमकं घडलं कल्याणमध्ये, पडद्यामागच्या घडामोडी नेमक्या काय आहेत कपिल, सविस्तर सांगा. नक्कीच, दोन्ही ह्या दोन्ही गोष्टी, दोन्ही जे मतदारसंघ आहेत हे शिवसेनेचे बाल्यकिल्ले समजले जातात, परंतु घडलं काहीतरी विचित्रच आहे. ठाण्याची जर आपण चर्चा केली, ठाणे मतदारसंघामध्ये शेवटपर्यंत युतीमध्ये मिलाप झालाच नाही, युतीमध्ये मनमिलन झालंच नाही, आणि त्याचा फटका कदाचित शिवसेनेला मोठ्या प्रमाणात बसू शकतो. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीकडे जास्त लक्ष दिलं, एकनाथ शिंदेंनी, आणि ठाणे मतदारसंघाकडे कमी लक्ष दिलं, असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. जी काही शिवसेनेची मोठे नेते होते, कार्यकर्ते होते, जे विभाग प्रमुख होते, ते सर्व कल्याण डोंबिवली जाऊन बसले होते. त्याच्याच विरोधात राष्ट्रवादीचे गणेश नाईकांनी एक हाती प्रचार केला होता नवी मुंबईमध्ये आनंद परांजपेचा, ह्याचा कुठे फटका शिवसेना बसतो का. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे का, ठाणे शहरामध्ये खरं तर भाजपाचं बाल्यकिल्ले समजला जातो. ठाणे शहरामध्ये भाजपा वोटर्स खूप आहेत, RSS वोटर्स खूप आहेत, आणि आनंद परांजपे हा ब्राह्मणी चेहरा आहे, सुशिक्षित चेहरा आहे. कदाचित राजन विचारांवरची नाराजगी व्यक्त करण्यासाठी आनंद परांजपेच्या बरोबर हे मतदार गेले असतील असा विचार पुढे येत आहेत इलेक्शन नंतर. त्यामुळे हा ह्याचा मोठा फटका शिवसेना बसू शकतो असं बोललं जातं. त्याचबरोबर राजन विचारांनी आपले जे आपल्याबरोबर जे काही मतभेद होते शिवसेनेमधलेच ते मिटवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना वाटलं युती झाली, त्यामुळे ते एक ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्या समोर दिसला, आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ते त्यांनी युती झाली आपला विजय निश्चित हा एक भाग आहे, ह्याचा कुठे फटका बसू शकतो शिवसेनेला. तर दुसरीकडे जर आपण आनंद परांजपेचा विचार केला, राष्ट्रवादीचा विचार केला, तर राष्ट्रवादी एक हाती फक्त लढवती, काँग्रेस त्यांच्याबरोबर कुठेच दिसली नाही. कारण की काँग्रेसचा एकही नेता, एकही प्रचार सभा त्यांनी प्रचार केलाच नाही असं बोलू शकतो, आणि त्याचा फटका राष्ट्रवादी बसू शकतो. तर गद्दार ह्या शब्दावर शिवसेनेने खूप मोठा प्रचार केला होता, कारण की आनंद परांजपे शिवसेनेत असतानंतर त्यांनी अचानक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि अनेक आरोप केले होते एकनाथ शिंदेंवरती आणि शिवसेनेवरती. त्यामुळे हा गद्दार आहे, ह्याच्यावरती शिवसेनेकांना भडकून जर मतदान केलं तर नक्कीच राष्ट्रवादीचा ह्याचा फटका बसू शकतो. कल्याण डोंबिवलीमध्ये हे चित्र होतं, कुठे मनमिलन, युतीमध्ये मनमिलन दिसलं नाही. पण एक दुसरी गोष्ट म्हणजे कल्याण डोंबिवली हा सुशिक्षित मतदारसंघ समजला जातो, परंतु पहिल्यांदा तिथे जातीचं राजकारण झालं आहे. म्हणजे बाबाजी पाटील यांनी आगरी कार्ड चालवलं, आगरी समाजाचं कार्ड चालवलं, आणि आगरी समाज जो शिवसेनेचा एकदम कट्टर मतदार होता त्याला फोडण्याचं काम केलेलं आहे, आणि त्याचा फटका शिवसेना बसू शकतो. नेवाळी सगळं प्रकरण असेल, नेवाळी प्रकरणामध्ये ही शिवसेना बॅकफुटलं होती, त्याच्यावरती लोक नाराज आहेत. त्याचबरोबर सरकारवरती पूर्ण 26 गावची लोक नाराज आहे. 27 गावांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती 27 गावची लोक नाराज आहेत, त्याचा फटका सरकारला, म्हणजे भाजपाला आणि सेनेला बसू शकतो. हे काही काही मोजकी गणितं पाहिली तर फक्त सेनेच्या विरोधात कल्याण डोंबिवलीमध्ये, परंतु बाकी मात्र श्रीकांतची कामं, श्रीकांतनी केलेली कामं, श्रीकांतचा प्रचाराचा स्टेप आणि श्रीकांत जो मतदारसंघात फिरायचा त्यामुळे तो मतदानापर्यंत पोहोचला होता. त्याच्यामध्ये सुशिक्षित चेहरा म्हणून श्रीकांत समोर येतोय, तो डॉक्टर आहे आणि ते बाबाजी पाटलांचं शिक्षण एवढं नाही आहे, त्यामुळे तो एक हे झाला. तर श्रीकांतचं पाडं जड आहे असं करू शकतो आपण. त्याचबरोबर शिवसेनेने पहिल्यांदा ZP वरती एखादी सत्ता घेतलेली आहे, त्यामुळे ग्रामीण भागामध्येही श्रीकांतना मदत होऊ शकते. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचं नातं खूप जवळचं आहे, त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी आपली ताकद लावली असणार श्रीकांत विजय मिळवण्यासाठी. त्यामुळे एकीकडे श्रीकांतचं पारडं जड आहे. राजन विचार आणि आनंद परांजपेचा विचार केला तरी सध्या राजन विचारांचं पारडं जडच आहे, कारण की शिवसेनेचा बाल्यकिल्ला आहे. शिवसेना हे शेवटी राष्ट्रवादीला मतदान करेल का. पडद्यामागच्या अनेक घडामोडी आपण सांगितल्या, आणि या घडामोडींचा परिणाम नेमका काय होतो ते निकालावेळी आपल्याला दिसणार आहे. धन्यवाद.